ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संपूर्ण राज्यासह देशभरामध्ये आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्म सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. आज दिवसभरात मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. मात्र यंदा सामाजिक भान राखत दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये दरवर्षी हंड्या फोडण्यासाठी चुरस असते. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जलप्रलय आल्यानं आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द केला असून काही आयोजकांनी दहीहंडी मधील रक्कम पूरग्रस्तांना देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. देशातील विविध इस्कॉन मंदिरांमध्ये श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. याचबरोबर मुंबईमधल्या इस्कॉन मंदिरात देखील जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला. तिकडे दादरमध्ये दरवर्षाप्रमाणे यंदाही अनेक गोविंदा मंडळांनी परंपरा राखली आहे. इथे महिला गोविंदा देखील उत्साहाचा आनंद लुटतायत. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही हा उत्सव मोठ्या श्रद्धेनं साजरा करण्यात येतोय. दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविकांनी साई दरबारी हजेरी लावली आहे. तसंच नाशिकच्या कृष्णनगरमध्ये देखील कृष्ण जन्म सोहळा उत्साहात पार पडला. येवल्यामध्ये श्रीकृष्ण ज्ञान मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली आणि यावेळी कृष्ण जन्माष्टमी निमित्त बाळ गोपाळही सजल्याचं पाहायला मिळालं. देशामधील केरळ, दिल्ली, जम्मू आणि गुजरातमध्ये सुद्धा जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईमधल्या इस्कॉन मंदिरात देखील जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला. गिरगावच्या इस्कॉन मंदिरामध्ये श्रीकृष्णाचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली होती आणि यावेळी सुमधुर वाद्यांच्या आवाजात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. इस्कॉन मंदिरामध्ये 3 दिवसीय श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा केला जातो. यावेळी मंदिराला रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे. गुलाब व्यतिरिक्त अनेक विदेशी फुलांनी श्रीकृष्णांचा दरबार सजवला गेलेला आहे. तर भगवान श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी 1008 प्रकारचे पदार्थ बनवण्यात आलेले आहेत. आणि दादर या ठिकाणी देखील खास अशी दहीहंडी दरवर्षी आयोजित केली जात असते. आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यावेळेला त्या ठिकाणी उपस्थित आहे. सीमा, काय सांगाल, काय वातावरण आहे सध्या? आपण पाहतोय की देशभरामध्ये हा दहीहंडीचा उत्सव आनंदानं साजरा होतोय. तसंच मुंबईतही आपण पाहतोय सामाजिक भान राखत प्रत्येक गोविंदा पथक जे आहेत, आयोजक जे आहेत, तो हा उत्सव साजरा करतायत. सध्या आपण दादरमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो दादर पश्चिमेकडे सध्या हा दहीहंडीचा उत्सव जो आहे तो साजरा होतोय. विविध गोविंदा पथक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. मुंबईतल्या अनेक भागातून हे पथक खरं तर या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्साहामध्ये सगळे जी मुलं आहेत, जी थरावर थर बसणारी आहेत, ते सगळेच मुलं आपल्याला या ठिकाणी उत्साहात पाहायला मिळतात. आताही आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि थर रचण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. वेगवेगळे पथक या ठिकाणी आलेले आहेत. मात्र सामाजिक भान जपत आणि सामाजिक एकोपा करत हा सण जो आहे तो साजरा केला जातोय. सध्या आपण या ठिकाणी पाहतोय की आता थर रचण्याला सुरुवात झालेली आहे, तेच आपण सध्या या ठिकाणी पाहूयात. Thank you.
नक्कीच विशाल आपण पाहतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी हे थर लावण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. एकावर एक थर असत या ठिकाणी सुंदर मनोरी तयार केल्या जातात. आणि सध्या दादरच्या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर हाच उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय. सुरुवातीला ही दहीहंडी जी आहे ती फोडली जाते आणि त्यानंतर जी आयडियल जी दहीहंडी आहे ज्या आयडियलच्या दहीहंडीला ज्या महिला दहीहंडी बोलतात ती फोडली जाते. सेलिब्रिटी दहीहंडी आहे ती फोडली जाते. मान असतो त्यामुळे सध्या या ठिकाणी गोविंदा पथक जे आहे ते दाखल झालेले आहेत. प्रत्येक गोविंदा पथक या ठिकाणी येतोय थरावर थर रचत सुबक मनोरे तयार करत या ठिकाणी खर तर मनोरे रचत या ठिकाणी दहीहंडी लावण्याचा प्रयत्न केला जातोय. थरावर थर रचण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. निशान नक्कीच सीमा, ज्या प्रकारे पाहिलं की आम्ही उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी आणि सुंदर अशा प्रकारचा मनोरा रचून या ठिकाणी सलामी या गोविंदा पथकानं दिलेली आहे, तर दुसरीकडे सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की किती वेळानंतर या ठिकाणी सेलिब्रिटींची दहीहंडी देखील पाहायला मिळणार आहे. कारण आज अनेक सेलिब्रिटी याच ठिकाणी हजेरी लावणार आहेत. दादरची जी मुख्य दही हंडीची सेलिब्रिटी हंडी म्हणून प्रसिद्ध आहे ती फोडली जाते. त्यानंतर महिलांची हंडी आहे ती फोडली जाते. त्यामुळे आणखीन या वेळ जो आहे तो लागणार आहे. साधारण 12-12:30 पर्यंत ही हंडी जी आहे ती फोडली होईल आणि त्यानंतर ती हंडी जी आहे ती फोडली जाईल. मात्र आता आपण पाहतोय की गर्दी हा हंडीकडे आहे. कारण ही हंडी जी आहे तिचा माग सगळ्यात पहिला असतो. ही हंडी फोडल्यानंतर सेलिब्रिटी हंडी आणि महिलांची हंडी या दोन्ही हंडीचा मान जो आहे तो त्यांना दिला जातो. आताही आपण ही गर्दी पाहतोय. आता दुसरे पथक जे आहेत या ठिकाणी लावायला आलेत. पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर या प्रत्येक उपनगरातून गोविंदा पथक या ठिकाणी येतात आणि प्रत्येक पथक या ठिकाणी आपला प्रयत्न करत असतात. आपण कशा पद्धतीनं थर चढवतोय, कशा पद्धतीनं आपण सलामी देतोय हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. आणि विशेष म्हणजे विशाल या ठिकाणी जी पथकं आली होती या सगळ्या पथकांनी सामाजिक भान राखत सामाजिक संदेश देत आणि सांस्कृतिक पारंपरिक वारसा जपतच हा उत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा केलेला आहे. कुठेही पाण्याचा अपव्यय या ठिकाणी केलेला नाही आहे, पाण्याचा वापर या ठिकाणी केलेला नाही आहे आणि त्याचबरोबर अनेक पद्धतीनं सामाजिक संदेश देतच या ठिकाणी हा उत्सव जो आहे तो साजरा केल्याचं पाहायला मिळतं. विशाल नक्कीच आपण बघतोय की दिवस जसजसा वर जाऊ लागलेला तसतशा प्रकारे अनेक गोविंदा पथकं जी आहेत ती आता घरातून बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक गोविंदा पथक जे आहे ते सलामी देण्याचा प्रयत्न यावेळेला करताना दिसून येतोय. आज दिवसभराचा जर आपण विचार केला तर यंदा मात्र सामाजिक भान राखून अनेक दहीहंडी ज्या आहेत त्या देखील आता रद्द करण्यात आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी पैशांची जी लयलूट होते ती न होऊ देता पूरग्रस्तांना देखील मदत करण्यासंदर्भामध्ये ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुंबईतल्या दहीहंडी उत्सवावरती काही परिणाम आपल्याला जाणवताना दिसतोय का सीमा? नक्कीच विशाल, ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं असेल तर सामाजिक भान जपत खरंतर हा दहीहंडीचा सण साजरा होतोय. जी पूरग्रस्त खरंतर आहेत मग पश्चिम महाराष्ट्राचे असतील किंवा कोकणातले असतील या ठिकाणी जो जलप्रलय आला होता या सगळ्यांचं भान राखत किंवा त्यांना मदत करण्यासाठी खरंतर अनेक उत्सव जे आहेत अनेक मोठ्या मोठ्या आयोजकांच्या जे दहीहंडी कार्यक्रम आहेत ते रद्द केले गेलेत. कारण तो पैसा जो आहे तो त्या पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहे. जी पैशांची लयलूट आहे ती खरंतर या उत्सवात खरंतर थांबवली गेली आहे. तरीही मात्र आपण पाहतोय की मुंबईतला तो उत्साह कायम पाहायला मिळतोय. मोठे मोठे आयोजक जरी या ठिकाणी दहीहंडी साजरा करत नसतील कार्यक्रम साजरा करत नसतील तरी मात्र लहान पथकं जी आहेत ती मात्र पुणे पूर हा सण साजरा करतात. आनंद जो आहे तो दरवर्षीप्रमाणेच पाहायला मिळतोय. उत्साह जो आहे तो दरवर्षीप्रमाणेच पाहायला मिळतोय. पण या ठिकाणी देखील सामाजिक भान राखलं जातंय. कुठलाही खरं तर गैरप्रकार या ठिकाणी होत नाही आहे. पाण्याचा अपव्यय असेल किंवा पैशांची लयलूट असेल मोठ्या प्रमाणामध्ये धांगडधिंगाण असेल अशा पद्धतीचा कुठेही हा सण आपल्याला आज पाहायला मिळत नाही आहे. शांततेमध्ये पारंपरिक पद्धतीनं आणि परंपरा सांस्कृतिक वारसा जपतच हा सण साजरा होतोय. त्यामुळे जरी मोठ्या मोठ्या आयोजकांनी या ठिकाणी हा सण साजरा केला नसला तरी मात्र लहान पथक लहान आयोजक मात्र आज आवर्जून हा सण साजरा करतायत. त्यामुळे आतापर्यंतची लहान पथकं आहेत त्या लहान पथकांना खरं तर थर लावता येऊ शकत नव्हते. मोठ्या मोठ्या
पंचकांपर्यंत पोहोचता येऊ शकत नव्हतं, ते लहान पथकं जी आहेत ती मात्र आज या उत्सवामध्ये आपल्याला जोशात पाहायला मिळतात. कारण त्यांना ज्या ठिकाणी लहान लहान दहीहंडे आहेत त्या ठिकाणी मात्र त्यांना जायला मिळतं आणि त्या ठिकाणी जाऊन मात्र ते सामाजिक भान राखत आणि अगदी पारंपरिक पद्धतीनं हा सण, हा दहीहंडीचा उत्सव जो आहे तो साजरा करताना पाहायला मिळतात. बरं, नक्कीच. एका बाजूला उत्साह आणि उत्सव दोन्ही सुरू असताना दुसरीकडे मात्र बघ्यांची गर्दी आपल्याला कितपत पाहायला मिळते, कारण त्या ठिकाणी उंचच उंच अशा इमारती आहे आणि या इमारतींवरून विहंगम असं दृश्य जे आहे ते आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवरती देखील दाखवतोय की कशाप्रकारे गोविंदा पथकं जी आहेत ती संपूर्णपणे रचना करून मोठमोठाले मनोरे या ठिकाणी उभारतायत आणि सलामी देत आहेत. आजूबाजूच्या रहिवाशांसाठी ही पर्वणी ठरते का दादरवासियांसाठी? आपण ज्या मजल्यावर आहोत तिथून आपण खालची दृश्य पाहूयात. खाली आपण जर पाहिलं तर गोविंदा पथक आहेत, गोविंदा पथकाच्या जी मुलं आहेत ती पाहायला मिळतात. पण त्याच्या बाजूने आपण जर पाहिलं तर बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. केवळ दादरकरच नाही तर अनेक ठिकाणाहून, मुंबईतल्या अनेक भागाहून या ठिकाणी लोक जी आहेत ती ही दहीहंडी बघायला येतात आणि म्हणूनच या ठिकाणी हा उत्साह मोठ्या प्रमाणात वाटतोय. समोर आपण जर पाहिलं तर समोरच्या इमारतीवर देखील मोठ्या प्रमाणावर जे स्थानिक रहिवासी आहेत, जे स्थानिक या ठिकाणी राहतात, ते स्थानिक या ठिकाणी प्रत्येक मजल्यावर आपल्याला पाहायला मिळतात. काही मीडियाचे प्रतिनिधी आहेत ज्यांना इथून चांगल्या पद्धतीने शूट करता येईल, चांगले व्हिज्युअल्स घेता येईल म्हणून ते लोक देखील त्या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीने आपण पाहतो की हा आनंद सगळेच जण साजरा करतात. जे पथकातील मुलं आहेत ते तर साजरा करतातच आहेत, पण त्याचबरोबर जी लोक बघतायत, जी लोकांची गर्दी या ठिकाणी होते ते देखील या ठिकाणी जो उत्साह आहे, जो आवाज या ठिकाणी आहे, जो उत्साह आहे, कशा पद्धतीनं थर एकावर एक चढतायत हे सगळंच लोक या ठिकाणी आता साजरा करतायत. नक्कीच सीमा, ज्या प्रकारे आपण सांगताय आणि आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे दृश्य आपण अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतोय, मुंबईमधला दहीहंडी सण जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये सादर केला जात असतो आणि थोड्याच वेळामध्ये आणखी एक थर लावण्यासाठी सगळे गोपाळ जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये थर लावण्याची त्यांची आता लगबग सुरू होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेला सराव जो आहे तो आजच्या दिवशी कामी येत असतो आणि अतिशय सुंदर अशा प्रकारे आणि व्यवस्थितरित्या मॅनेज करून या ठिकाणी कशाप्रकारे ही पथकं आपला थर रचण्याचा विक्रम करत असतात त्यासाठी ही दृश्य खास जय महाराष्ट्रच्या टीमसाठी. आमची टीम ही सकाळपासूनच दहीहंडी संदर्भातलं कव्हरेज करते. यावेळेला मुंबईतल्या दादर परिसरामध्ये असलेला हा संपूर्ण भाग आपण पाहतोय आणि दादर परिसरामध्ये असलेले जे बालगोपाळ असतात किंवा अनेक मंडळं जी असतात ती या ठिकाणी दाखल झालेली असतात आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीनं थोड्याच वेळामध्ये ही जी गर्दी म्हणून आपल्याला पाहायला मिळते ती गर्दी नसून थर लावणारे गोविंदा पथकं आहेत आणि गोविंदा किती समय सूचकतेनं आणि योग्य रीतीनं मनोरा उभारता येईल यासाठीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपले सहकारी कदाचित या ठिकाणाहून खाली कोसळले तर त्यांना सावरण्यासाठी देखील मंडळाचे सर्वजण या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. सीमा, खरं तर आपली जी टीम आहे ती याची देही याची डोळा हा संपूर्ण सोहळा पाहता यावा यासाठी दादर परिसरामध्ये सज्ज आहे. मात्र ज्या वेळेला तू स्वतः या लोकांबरोबर सहभागी होत असते या आनंदामध्ये, उत्सवामध्ये, मग आपली कॅमेरा टीम असू दे, तू असू दे, काय नेमक्या त्यावेळेला तुमच्या देखील भावना असतात? कारण अशा प्रकारचा जो सोहळा आहे तो त्या ठिकाणाहून पाहणं हे खरोखरच महत्त्वाचं असतं आणि तुम्ही तो सोहळा अनुभवता देखील आहे आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवताय. सीमा, नक्कीच विशाल, खरं आहे. खरं तर ज्या पद्धतीनं मी सकाळपासून या ठिकाणी आहे, जो उत्साह मी स्वतः या ठिकाणी पाहते, त्यामुळे पुन्हा हा सगळा आपल्याला अनुभवायला मिळतोय. जे गोविंदा पथक या ठिकाणी आहे, जे थरावर थर रचतात, त्यांना हा उत्साह आहे. जी लोक बघतात ते अगदी उत्साहात आहे, पण त्याचबरोबर आम्ही स्वतः या ठिकाणी आहोत. आम्ही काम करत करत महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला ही सगळी दृश्य दाखवत आहोत. आम्ही सुद्धा स्वतः
यामध्ये सहभागी झालेला असतो. ह्या सगळ्या पथकातल्या मुलांशी आम्ही ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी आम्ही सुद्धा त्यांचाच एक भाग आहोत का असं आम्हाला वाटतं. आणि हा सण जरी आम्ही सुट्टीवर नसताना साजरा करत असतो तरी मात्र काम करता करता हा सण आम्हाला साजरा करता करायला मिळतोय. हा काम करता करता आम्ही हा उत्साह आमचा कायम ठेवतो. त्यामुळे नक्कीच एक आनंदाचा आणि मोठा दिवस खरं तर हा सगळ्यांसाठी असतो. त्याच पद्धतीनं आम्हा सगळ्यांसाठी देखील हा याची देही याची डोळा अनुभवायला मिळतोय. विशाल नक्कीच पुन्हा एकदा आपल्याकडे मी येणारच आहे, मात्र तत्पूर्वी